भाजप नेत्या पंकजा मुंडे पुण्यातील पोटनिवडणुकांचा प्रचार आटोपून रात्री उशिरा पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या. यावेळी एका कुटुंबाने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. भर रस्त्यात त्यांनी पंकजांची गाडी अडवली आणि पुढे काय घडलं पहा. आईची गरज नाही आणि एवढं लहान बाळाला का कळतंय कुठे जायचंय. पंकजांची गाडी दिसली म्हणून त्यांची भेट घ्यावी, आपल्या बाळाचा पंकजा मुंडेंसोबत फोटो काढावा म्हणून ह्या कुटुंबाने ही गाडी थांबवली. पण या बाळाने मात्र हट्टच केला. तो पंकजांकडून त्याच्या आईकडे परत जायला तयारच नव्हता. त्यामुळे मंडळी, मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात ते काही उगाच नाही. पंकजा मुंडे नेत्या आहेत, त्यांना वेळेची मर्यादा आहे, पण या चिमुकल्याला या कशाचाही गंध नव्हता. येते त्याला माया येते. तो मुलगा आहे ना, तो उभा होता त्याला ढकलेला. म्हणजे तू वंदनच होती शेवटी बाबा, त्या पोराला ढकलेला. आमची टीम आहे आता म्हातारी काही झाल्यावर. मग चला आता आमच्या घरी, ताईच्या घरी. ताईचं बाय गेलं बाहेर अमेरिकेला, तुला घेऊन जाते. माझं शिकायला गेला ना बाहेर, तुला घेऊन जाते. चला आम्ही वाशिमकडले येत ताई. हो जावा जा म्हणू मम्मी पप्पाला, मी जाणार ताईच्या घरी. नागरे काय करू नाही आता. नाही यायचं त्याला, तो आमच्याच वाटेला. चला गाडीवर बसलं.